आणि एवढ्या मोठ्या प्रचंड महाशक्तीला बाजूला सारून मला सर्वसामान्य मतदारांनी स्वाभिमान मतदारांनी मला विधानसभेत पाठवलं, त्यांचं आज एक वर्ष पूर्ण होतं आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आज घरोघरी फिरतोय, लोकांना भेटतोय आणि एवढं कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी पहिल्यांदा पाहिलं असेल कार्यकर्ता, पण मी सातत्यानं समाजाची जाणीव ठेवणारा, बांधिलकी मानणारा आणि समाजाची नाळ मला माहिती आहे, त्यामुळे मी सातत्यानं समाजात काम करतोय। राजकारण जर पाहिलं असेल तर आता गतिरोधक भारतीय जनता पार्टीचे टप्प्याटप्प्यावर थांबलेले आहेत, मला निधी मिळू नये ह्यासाठी प्रयत्न आहेत, मला पोलिसांनी त्रास द्यावेत यासाठी प्रयत्न आहेत, मला गुन्हेगारांनी त्रास द्यावे ह्यासाठी प्रयत्न आहेत आणि ह्या सगळ्या साखळ्या तोडत मी आज समाजाचं काम करतोय। ज्या स्वाभिमानी मतदारांनी, ज्या माझ्या विरुद्ध उमेदवारांनी लाखो रुपये वाटले, घरामध्ये 2-2 हजार रुपयाची पाकिटं वाटली, पोलीस खात्यामार्फत पैसे वाटण्यात आले, निवडणूक आयोग त्यांना मदत करत होते आणि एवढ्या मोठ्या प्रचंड महाशक्तीला बाजूला सारून मला सर्वसामान्य मतदारांनी स्वाभिमान मतदारांनी मला विधानसभेत पाठवलं, त्यांचं आज एक वर्ष पूर्ण होतं आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आज घरोघरी फिरतोय, लोकांना भेटतोय, केळीवाल्यांना भेटतोय, चर्मकारांना भेटतोय, नाविक समाजाला भेटतोय, व्यापाऱ्यांना भेटतोय, महिला भगिनींना भेटतोय, गणपती मंडळांना भेटतोय आणि सगळ्यांच्या भेटी घेऊन त्यांना कृतज्ञता व्यक्त करतोय। माझ्या कृतज्ञतेमध्ये हे वाक्य की तुम्ही होता म्हणून मी हे वाक्य ज्यावेळेला मी मतदारांना बोलतो त्यावेळेला त्यांना भरून येतं आणि एवढं कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी पहिल्यांदा पाहिलं असेल कार्यकर्ता, पण मी सातत्यानं समाजाची जाणीव ठेवणारा, बांधिलकी मानणारा आणि समाजाची नाळ मला माहिती आहे, त्यामुळे मी सातत्यानं समाजात काम करतोय आणि आज सकाळपासून मला जो प्रतिसाद मिळतोय ह्याच्यावरनं माझा आशीर्वाद वाढत चालला असं मला चित्र उभं दिसतंय आणि ह्याच्यामध्ये मी पुणेकरांचे मनापासून धन्यवाद देईन। मी काम करताना कधी जात पात नाव गाव हे कधी आयुष्यात विचारलं नाही, माझ्या मंदिरामध्ये येणारा प्रत्येक माणूस हा मला परमेश्वरा समान आहे आणि त्याची सेवा करणं हे माझं कर्तव्य मानणारा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे आत्ता मला जेवढे लोक भेटतात हे मला परमेश्वरा समान आहेत आणि त्यांचा आदर करणं हे माझं कर्तव्य आहे। वर्षभरात कुठली कामं झाली, कुठली राहिली असं आणि काय टार्गेट आहे का आता पुढच्या काही? बघा, आत्ताचं राजकारण जर पाहिलं असेल तर आत्ता गतिरोधक भारतीय जनता पार्टीचे टप्प्याटप्प्यावर थांबलेले आहेत, मला निधी मिळू नये ह्यासाठी प्रयत्न आहेत, मला पोलिसांनी त्रास द्यावेत यासाठी प्रयत्न आहेत, मला गुन्हेगारांनी त्रास द्यावे ह्यासाठी प्रयत्न आहेत आणि ह्या सगळ्या साखळ्या तोडत मी आज समाजाचं काम करतोय। आज पुणे शहरातील जुने वाडे असतील, शानोराडा परिसरातील, पात्रेश्वर परिसरातील जे 100 मीटरच्या आतमध्ये बांधकाम निर्बंध आहेत ते उठवण्यासाठी कोर्टामध्ये बी मी माझा दावा दाखल केला आहे आणि सातत्यानं पुणे शहरामध्ये पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने मिळव यासाठी मी कालवा समिती मीटिंग असेल, विधिमंडळ असेल, आज पुणे शहरामध्ये पिण्याची पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम आहे, प्रचंड ताण पडतो आहे आणि ह्या धरण साखळीमध्ये असलेलं पाणी भविष्यात ह्या पुणे शहराला पुरणार नाही, त्यासाठी एखादी मोठी योजना केली पाहिजे, 2-3 टेमची पाणी घेऊन जमणार नाही। आजचा ग्रोथ पाहता पुणे शहर ज्या पद्धतीने वाढतं आहे, मुंबईच्या खालोखाल आज पुण्याची सगळा परीघ वाढत चाललेलं आहे, लोकसंख्या वाढत चालली आणि पुणे महानगरपालिकेला त्यांच्या हद्दीच्या बाहेर 10 किलोमीटर पाणी द्यायचं बंधन आहे आणि हे बंधन जर बघितलं असेल तर हे पाणी पुरणार नाही। भविष्यामध्ये केंद्र सरकारमार्फत, राज्य सरकारमार्फत, पुणे महानगरपालिका एखादी मोठी योजना आणून ते जर पाणी नाही मिळलं तर भविष्यामध्ये पुण्यामध्ये प्रचंड पायाभूत सुविधेवर ताण येईल। आज आपण बघितलं तर पुण्याची ट्रॅफिकची समस्या आहे, जगात 7वी आहे, अशा पद्धतीचं जर पुणे वाढत असेल तर त्याला अर्थ राहणार नाही। हे पुणे वाढलं नाही, हे पुणे सुजलं आहे, ह्या पुणे ज्या 100 नगरसेवक आहेत, 8 आमदार होते, खासदार होते, त्यांनी काय केलं हा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही। आज मेट्रोचं जाळं निर्माण करण्यासाठी काँग्रेसने पहिलं त्याचा DPR केला, या देशामध्ये पहिल्यांदा मेट्रो काँग्रेसने चालू केली आणि पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन झाल्यानंतर कित्येक वर्षांनी नागपूरचं झालं पण नागपूरला मेट्रो झाली पण पुण्याला मेट्रो नाही झाली, हे पुणेकरांना अन्याय झालेला आहे आणि ह्या सगळ्या विषयामध्ये पुणेकरांना त्रास होतो, ज्यांच्यावर विश्वास ठेवला ती लोकं पुणेकरांना
पुणेकरांना पायाभूत सुविधेला सुविधा देत नाहीत। काल आपण बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची मीटिंग होती आणि पुणे शहरातल्या कोण उमेदवार ठरवायचे आणि त्याला एक सज्जन माणूस ज्यांच्यावर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे, जेलच्या दारातून आले, त्यांना ह्या भारतीय जनता पार्टीने पक्षात घेतलं आणि त्या कृपाशंकर त्यांची मुलाखत घेत होते। आज 100 नगरसेवक असतील, आजी माझी पदाधिकारी असतील आणि भाजपची लोक कृपाशंकर समोर मध्ये की आम्हाला तिकीट द्या, म्हणजे ह्या भारतीय जनता पार्टीची अवस्था भ्रष्टाचार गुन्हेगार ही संस्कृती कधीपासून त्यांना मान्यता मिळली आणि ह्याचा चाणक्य पुणेकर बघतात। अहो मी बघा, आता मी त्या काळ्या जादूवर बोलणार नाही, मी ह्याच्यावर बोलू शकतो, कामावर बोलू शकतो आणि भ्रष्टाचाराचे आरोप मी नाही केले, कृपाशंकर भाजपने केलेत, मी नाही केले, माझ्यासाठी तो आदरणीय असं मी समजेल, कारण आज पुण्याचे सगळं भविष्य त्याच्या हातात गेले उमेदवाराचं आणि अशा लोकांच्या हातात गेलं तर पुणेकर बघणार आहे। ज्या पद्धतीने तुम्हाला म्हटले ना चंद्रकांत दादा होईस जंगेकर, तसं मी म्हणतो कृपाशंकर तुम्ही थांबा, पुणेकरला बघून त्या भ्रष्टाचारी माणूस तिकीट वाटतोय पुण्यात, म्हणजे अशी परिस्थिती आहे भाजपाची। ही महासत्ता राहिलेली नाही, यांची दयनीय अवस्था झाली या महाराष्ट्रामध्ये, ते इतक्या भ्रष्टाचारी लोकांना घेत आहेत की त्यांना आज भीती पडली की आम्ही निवडून येतो का नाही आणि या देशापर्यंत सत्ता करतो का नाही। ज्या पद्धतीने हुकुमशाही चालली ह्याला लोकशाहीचं उत्तर येणारा काळ पुणेकर देतील हा माझा विश्वास आहे।